राधे राधे, तुमचं पुन्हा एकदा स्वागत माझ्या यूट्यूब चॅनलवर. कसे आहात तुम्ही सगळे? मजेतच असाल अशी आशा करते. तर हे आहे पिकूचं वेलकम डेकोरेशन. तर त्याचं झालं असं की जे आमचे रेग्युलर कस्टमर आहेत निखिल सर, त्यांचा मला कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की त्यांची जी न्यूबॉर्न बेबी गर्ल आहे तिच्यासाठी आपल्याला उद्या डेकोरेशन करायचं आहे. तर हे केलेलं आहे आम्ही त्यांच्यासाठी डेकोरेशन. तर हा मला निखिल सरांचा कॉल आदल्या दिवशी सकाळी आलेला. तर ते बोलले की तुम्ही आजही डेकोरेशन करू शकता किंवा उद्या सकाळीही करू शकता, तुम्हाला कसं जमेल ते मला सांगा. तर मी इथे त्यांच्याशी कॉलवर डिस्कस केलं आणि मग असं ठरलं की आम्ही जे डेकोरेशन आहे ते उद्या सकाळी त्यांच्या घरी 7 वाजता जाऊन करणार आहे. उद्या सकाळी डेकोरेशन म्हणून त्याची तयारी आता आज रात्रीच करायला लागणार. मग हे सीमाने पिंपरीमधून तिच्या शॉपमधून येताना फ्लावर्स आणले आणि हे आम्ही रात्री त्याच्या सगळ्या पेटल्स करतोय. पहिले माझं खेळत खेळतच कामं सुरू होती, नंतर आम्ही कॉम्पिटिशन लावलं की कोण जास्त फ्लावर्सच्या पेटल्स करतील म्हणून. तो ऑब्व्हियसली मी त्याच्यात हरलेच, पण त्याच्यात माझा एक फायदा आहे की मला कामही जास्त करायला नाही लागत आणि काम जे आहे तेही फास्ट होऊन जातं. रात्री 1:30 वाजेपर्यंत आम्ही ते सगळे फ्लावर्सच्या पेटल्स वगैरे केल्या आणि सकाळी 6 वाजता उठून आमचं आवरून 7:30 वाजता आम्ही घरून निघालो. आम्हाला तसं तर तिथे 7 वाजता पोहोचायचं होतं, पण रात्री एवढं झोपायला लेट झालं, मग सकाळी लवकर उठायची इच्छा नव्हती. पण तरी बळच उठून सकाळी आवरलं आणि आता हे निघालो आहे आम्ही तिकडे विश्रांतवाडीला जायला. सकाळी सकाळी थोडी थंडी होती, पण आम्ही स्वेटर हेल्मेट हे घालून निघालो होतो म्हणून एवढी थंडी आम्हाला जाणवली नाही. आणि थोडं पावसाचं वातावरणही होतं, थोडीशी भीती वाटत होती की जातानाच पाऊस येतो आहे का, आम्ही भिजतो का. घरून नेहमी निघाले कुठे जायला की पहिले पेट्रोल भरायला लागतं, पण आज मला थोडंसं चांगलं वाटलं कारण सीमा काल येतानाच गाडीत पेट्रोल भरून आली होती. हा आहे पिंपरीचा आंबेडकर चौक. सकाळी सकाळी इथे पण गर्दी होती, किती सकाळी लोक एवढे लवकर उठतात आवरतात आणि त्यांच्या कामाला निघतात. सकाळी बाहेर पडलं की मग समजतं की मी किती आळशी आहे ना, एवढ्या लेट उठते. आणि ह्या लोकांना नसेल कंटाळा येत का लवकर उठायचा, काय माहिती. हे आम्ही इथे आता येऊन पोहोचलेलो आहे बोपोडी आणि हे आहे नंतर दापोडी. इथे मेट्रो लाईन आहे आणि हे आहे इथे दापोडीचं मेट्रो स्टेशन. तुम्ही बसले का पुणे मेट्रोमध्ये? मी तरी आणखी आमच्या इकडे एवढ्या दिवसापासून मेट्रो सुरू झालेली आहे, पण मी आणखी एकदाही मेट्रोने ट्रॅव्हल नाही केलेलं. आता हे येऊन पोहोचलेलो आहे खडकी. खडकीला नेहमी ट्रॅफिक लागतं, पण आज सकाळी सकाळी आलो म्हणून एवढी गर्दी नाही आहे इकडे. सकाळी बाहेर पडलं की ऑफिसला जाणारे लोक, स्कूलला त्यांच्या मुलांना सोडणारे त्यांचे पॅरेंट्स, असेच लोक जास्त दिसतात. मग काय, सगळे आपापल्या कामाला जाणारे, सगळ्यांना लवकर जायची गडबड. खरं तर कुठल्याही कामाला निघताना घरातून सकाळी लवकर निघायला पाहिजे, कारण की एकतर वातावरणही खूप चांगलं असतं, मूडही फ्रेश असतो आणि मेन म्हणजे ट्राफिक मिळत नाही. मग सगळे कामं जे आहेत रोजचे ते पटापट आणि एकदम व्यवस्थित होत जातात. तर हे आहे विश्रांतवाडी चौक आणि नंतर आता हा आहे एअरपोर्ट रोड. तर आपलं जे लोकेशन आहे ते धानोरीचं आहे. नंतर इथे येऊन पोहोचलेलो आहे आपण लोकेशनला. इथे आम्हाला यायला लागले 40 मिनिट्स आणि हे जर आम्ही दुपारी आलो असतो तर आम्हाला 1.25 तास इकडे यायला लागला असता. आता जिथे डेकोरेशन करायचं आहे तिथे आलेलो आहे आणि हे आमचं सुरू झालेलं आहे डेकोरेशन. आम्ही पोहोचलो 8:30 वाजता
आणि हे आमचे आपापले कामं, म्हणजे आम्हाला माहिती आहे कुणाला काय करायचे काय नाही, तर हे आमची आमची कामं इथे सुरू झालेली आहेत. इथे सरांकडे आम्ही ऑलरेडी 3 वेळेस डेकोरेशन केलेलं आहे आणि हे आता सीमाचं तिचं फास्ट फास्ट काम सुरू झालेलं आहे. आता ती पटकन हे सगळं काम करेल, मी थोडीशी तिला हेल्प करेल. असं पण तिला हेल्पची गरज नाही आहे, ती हे डेकोरेशन खूप फास्ट करते. कधी कुणी सोबत तिला हेल्पर मिळाला नाही डेकोरेशनला जाण्यासाठी, तर ती स्वतः एकटी जाऊन खूप चांगल्या प्रकारे सगळं डेकोरेशन करते. मी पण तिच्यासोबत कधी डेकोरेशनला गेले तर मी पण बऱ्यापैकी काम करते, कारण माझी प्रॅक्टिस ही भरपूर झालेली आहे. आम्ही हे डेकोरेशन करतो हे आम्ही 2017 पासून करतो, तर आत्तापर्यंत आम्ही भरपूर डेकोरेशन केलेले आहेत. म्हणून एकटं गेलं तरी आम्ही डेकोरेशन करू शकतो. आज थोडं सकाळी लवकरच निघालो म्हणून नाश्ता वगैरे काही केलेलं नव्हतं. मी चहा घेतला होता पण मध्ये थोडंसं एनर्जी म्हणून हे मी ड्रायफ्रूट्स खाते आणि नंतर आता बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ सगळंच डेकोरेशन झालेलं आहे. तर चला दाखवते की आम्ही आज कसं डेकोरेशन केलं आहे ते. डेकोरेशन करायला खूप वेळ लागला रेग्युलरपेक्षा, कारण डिझाईन थोडीशी डिफरंट होती. आणि हे जे केलेलं आहे फ्लावर्सचं, याला थोडासा वेळ लागतो. असं आहे नॉर्मली पण फ्लावर्सचं डेकोरेशन करायला थोडासा जास्त वेळ लागतोच, पण आज आम्हाला लागले 4 ते 4.5 तास. नंतर सरांनी सांगितलं की म्हणजे रिव्ह्यू दिला की डेकोरेशन सरांना आणि म्हणजे सगळ्यांनाच खूप जास्त आवडलं म्हणून, मग आता हे आम्ही डेकोरेशन करू घरी जायला निघालो आहे. तर एवढा वेळ लागला पण आणि खूप छान वाटते, कारण आजची जी फ्लावर्सची डिझाईन होती ती खूप म्हणजे डिफरंट होती. आम्ही जी रेग्युलर करतो त्याच्यापेक्षा ती थोडी डिफरंट होती. मग डेकोरेशन छान झालं असं वाटत होतं. मग बाकी काय पाठ कंबर वगैरे ते दुखतं आहे तर त्याचं एवढं काही वाटलं नाही, पण डेकोरेशन छान झालं याचं चांगलं वाटत होतं. आणि मेन म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जे आमचं पॅकेज ठरलं होतं, तर सरांशी असं बोलणं झालं होतं की आम्ही थोडंसं जे मटेरियल आहे ते एक्स्ट्रा आणू, मग चार्जेसचे काय होतील ते सांगतो. तर सर ठीक आहे बोलले होते. मग आम्ही त्यांना सांगितलं की 500 एक्स्ट्रा करा म्हणून, डेकोरेशन थोडंसं जास्त झालं आहे. तर त्या सरांनी 500 एक्स्ट्रा न करता 1000 रुपीज एक्स्ट्रा पे केले, आणि तेही म्हणजे खुश होऊन, त्यांना त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नव्हता. नॉर्मली कस्टमर असे असतात की जे आपलं पॅकेज ठरलेलं आहे तर बघा त्याच्यात काही कमी होईल, कमी चार्जेस घ्या असं म्हणतात. पण हे जे कस्टमर आहेत, हे जे निखिल सर आहेत, तर यांचं मन म्हणजे खरंच म्हणायला लागेल खूप मोठं आहे. आता आम्ही येऊन पोहोचलेलो आहे खडकीच्या छावणी एरियामध्ये. तर हा व्ह्यू दिसतोच आहे किती मस्त वाटतंय ते. तर उन्हाळ्यातही इकडे खूप थंड वातावरण असतं, मग पावसाळ्यात तर खूप छान वाटणारच होतं. आज आम्ही मागवलेलं आहे टिफिन, मग शॉपमध्ये जाऊन जेवण करून पुन्हा मला लागायचं आहे माझ्या कामाला केक बनवायला. तर रस्त्यामध्ये हे आम्हाला दिसले जांभळं, तर पुढे जाऊन आम्ही रिटर्न आलो कारण ते छान होते, मग घेऊ असं म्हटलं. तर त्याची प्राईस होती 100 रुपयाचे एक पाव, थोडीशी प्राईस जास्तच होती पण आता आलंच होतो तर मग घेतले. ते दिसायला छान होते आणि खायलाही खरंच छानच होते. तर आजचं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, व्हिडिओला लाईक केलं नसेल, तर लवकर जा आणि सबस्क्राईब करा. दिवसातून तुम्ही इतकं हसा
की दुःखानेही म्हटलं पाहिजे की अरे मी रस्ता चुकलो, म्हणून नेहमी स्वतः हसा आणि दुसऱ्यांनाही हसवत राहा. जय श्री कृष्ण.